एक सुंदर गोष्ट घडली आहे जिचा मी कधी विचारच केला नव्हता, आणि ती सुंदर गोष्ट म्हणजे आकांक्षा तुला भेटणं। मला भेटण्यात काय स्पेशल आहे? खूप स्पेशल आहे। आपल्या आयुष्यात आपल्याला फार जवळून ओळखणारी माणसं फार कमी लोकांना भेटतात, आणि तू मला व्यवस्थित ओळखतेस। आय मीन मी कधी पॅनिक होतो, कधी चिडतो, कधी आनंदी असतो हे तुला बरोबर कळतं। तू एकमेव व्यक्ती आहेस जी मला व्यवस्थित हँडल करू शकते। अगं कालचंच घे ना, मी फ्रस्ट्रेशन मध्ये माझा बिझनेस बंद करण्याच्या निर्णयापर्यंत आलो होतो। अगं पण तू माझ्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण केलास ग, आणि आज सी आय एम बॅक इन ऍक्शन जस्ट बिकॉज ऑफ यू। म्हणून हे सगळं फक्त तुझ्यासाठी। थँक यू सो मच। सो चीयर्स। अरे हा मी सांगायला विसरलो मॅम, मी खास तुमच्यासाठी श्रीकांत स्पेशल अशी बिर्याणी बनवली। ओ नाइस। वेट, प्लीज। थँक्स अ लॉट। प्लीज या आणि मला सांग कशी झाली। हो, इट्स लुकिंग व्हेरी नाईस। ओ माय गॉड श्रीकांत, तुझ्या हातात डेफिनेटली जादू आहे। अशी बिर्याणी मी आतापर्यंत कधीच खाल्ली नाहीये। इट्स अमेझिंग। थँक्यू सो मच। मला खूप आवडली। यु नो असं कोणी माझ्या कामाचं कौतुक केलं की मला भयंकर आनंद होतो। आणि हा कौतुक करणारी व्यक्ती जर आपल्या जवळची आहे तर तो आनंद काय म्हणू आपण त्याला डबल असतो। थँक यू। ये बात ओके चेस काय नाही पत्ता आहे। ओके होय बॅग नको काय? हा विसरलो, टेन्शन इतका आलंय ना। अजिबात टेन्शन घेऊ नको, माझं नाव घे। सोडू का तुला कुठे? नाही जातो मी। नीट जा, आरामशीर जातो। पोचल्यावर फोन कर। बाबा राघव बाय बाय। हा बाबा राघव वगैरे। साकी सॉरी 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 मॅडम, तुम्हाला लागलं नाही ना? मी पण सॉरी। कुठे निघालास? छान कपडे घालून नोकरी मिळाली का तुला? अजून कुठे काय पत्ता नाहीये। म्हणजे काय आपल्याकडून पैसे उधार घेतलेली माणसं कशी आपल्यापासून लांब पळतात, तशी नोकरी सध्या माझ्यापासून लांब पळते। पण काळजी करण्याचं काही कारण नाहीये, माझे प्रयत्न जोरदार चालू आहेत। आत्ताही खरं तर नोकरीसाठीच चाललोय मी। नाईस, ऑल द बेस्ट। टेन्शन नको घेऊस, मिळेल नोकरी। थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच। तुम्ही कुठे निघालात? ऑफिसला। अरे हा बरोबर, विसरलो मी। नाही काय, आधी आपण एकत्र जायचो ना, म्हणजे तेव्हा सकाळी असं मस्त
छान आणि फ्रेश वाटायचं. म्हणजे माझ्या ऑफिसमधले मला विचारायचे तुझ्या पॉझिटिव्ह आणि छान राहण्यामागचा राज काय. पण मी त्यांना सांगू नाही शकायचो ना की मी खरं तर तुमच्या बरोबर येतो ऑफिसला. लोचा म्हणजे सकाळी सकाळी पॉझिटिव्ह माणसाला भेटलं बोललं की आपल्यालाही पॉझिटिव्ह वाटत ना. तस त्या ओके आता जाऊया का एकत्र? हो चालेल. चला एक मिनिट पण एका अटीवर. कुठल्या? जसं आता मी तुला विनय म्हणते ना तसं तू मला आकांक्षा म्हणायचं. नाही नाही नको नको मॅडम प्लीज. हे असलं काहीतरी मला म्हणायला लावू नका प्लीज. म्हणजे तुम्ही मला हजार वेळा रामराम म्हणायला सांगा मी म्हणेन पण हे काही मला म्हणायला. मी असं का बोलतो मॅडम? हे बघा तुम्ही माझ्यासाठी कायम आकांक्षा मॅडमच राहणार. नाही पण आकांक्षा तुला म्हणावंच लागेल नाही तर मग मी येणार नाही तुझ्यासोबत. म्हणजे बघ म्हणजे तू ठरव तुला काय करायचंय ते. ठीक आहे तुम्ही माझ्या बरोबर नाही आलात तरी चालेल मला. काय मूर्ख? नाही म्हणजे मॅडम म्हणण्यात परके पण आहे असं प्लीज समजू नका. म्हणजे हे बघा मॅडम मला तुमच्याविषयी खूप आदर वाटतो आणि तो मला माझ्या वागण्यातच जपायचा आहे प्लीज. का? कारण मी ज्या पद्धतीने आयुष्याकडे पाहता ना तसे खूप कमी लोक पाहतात मॅडम. जे मी आतापर्यंत आयुष्यात जे काही मिळवलंय आणि अशा एकट्या असूनही तुम्ही ज्या पद्धतीने सगळं सांभाळता ना. एक मिनिट. सलाम. एकट्या असूनही म्हणजे? अच्छा म्हणजे मी अनाथ आहे आणि मी एकटीने हे सगळं सांभाळलंय असं म्हणायचंय ना तुला? नाही 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 असं अजिबात म्हणायचं नव्हतं मला. नाही नाही मला माहितीये तुला असंच म्हणायचं होतं. नाही नाही खरंच नाही. म्हणजे तुमचा विश्वास नसेल ना तर मी आईची शपथ घ्यायला पण तयार आहे. आई आहे तिकडे माझी प्लीज. अरे विनय मी मस्करी करते. चल जाऊया. ओके थँक्यू. कुठली गाणी ऐकत होतात? आर डी बर्मनची. मला जुनी गाणी खूप आवडतात. अच्छा नवीन गाणी नाही आहेत का तुमच्याकडे? म्हणजे तू चीज बडी है मस्त मस्त तू चीज. मूर्ख. म्हणजे अशा उडत्या चालीची गाणी सकाळी ऐकली की एकदम पॉझिटिव्ह वाटत ना. हो हो अशा आहे नी. नाही पण माझ्याकडे नाही आहेत ही नवीन गाणी. हा किंवा ते ये काली काली आखे तुरुरु तुरु. मी देतो तुम्हाला नवीन गाणी माझ्याकडे खूप आहेत. चालेल. इकडे वेळी काय बोलतो. हा नाही जाऊया. नाही डेकोरेशन खरंच खूप छान झालंय. फक्त आता खाण्याची काही अरेंजमेंट केली आहे का? हॅलो. अरे स्टॅटस रेडी आहेत ना? हा अजून थोडा वेळ लागेल. आता हा जेवण बन म्हणा. अरे हा घरीच होता मग मी बाहेर कशाला कोणाला ऑर्डर देऊ? बाटल्या लपवल्यात ना. सांग कुठे? कसल्या बाटल्या? दारूच्या. दारू नाही आणली मी. मग कसली पार्टी अरेंज केली तू? मी इथे पार्टी अरेंज केली. बार नाही ओपन केला.